नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भारत ॲग्रिकृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या आजच्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या टोमॅटो पिकाची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये खास करून आपण जर पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचा कल आता उन्हाळी हंगामामधील टोमॅटो लागवडीकडे वळलेला दिसत आहे. आपण जर पाहिलं तर चांगला बाजारभाव, येणाऱ्या फळांची चांगली गुणवत्ता, जवळील बाजारपेठेमध्ये मालाची आवक आणि त्या ठिकाणी मागणी, याच्यामुळे बरेच शेतकरी उन्हाळी हंगामाकडे वळत आहेत. याच उन्हाळी हंगामामध्ये जर आपण त्या ठिकाणी रोपांची चांगली निवड केली, सुधारित वाण लावले, योग्य वेळेमध्ये लागवड केली, सोबतच आपण त्या ठिकाणी जर मुळावरती प्रक्रिया केली, कीड रोगाचे व्यवस्थापन चांगले केले, खत व्यवस्थापन चांगले केले, तर नक्कीच उन्हाळी हंगामामध्ये देखील तुम्ही टोमॅटो पिकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकता आणि ते देखील उत्पादन खर्च कमी करून. आणि म्हणूनच बऱ्याच शेतकऱ्यांचे आमच्या पाठीमागे टाकलेले वेगवेगळ्या यूट्यूब व्हिडिओवरती वारंवार एक कमेंट होत होती की तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या टोमॅटो पिकाची माहिती द्या. आणि याच विषयाला धरून आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल, हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरणार असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ एकदा लाईक्स करा, कमेंट्स करा. शेतकरी मित्रांनो, भारत ॲग्रीचा मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, चला तर वेळ न घालवता या ठिकाणी सुरू करूया. सर्वप्रथम जाणून घेऊया की कोणकोणती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळी टोमॅटो लागवडीची योग्य वेळ सांगणार आहे. मल्चिंग पेपर कशा प्रकारे वापरायचा आहे याची देखील माहिती देणार आहे. उन्हाळी टोमॅटोसाठी खतांचा, रासायनिक खतांचा बेसल डोस तुम्हाला कशा प्रकारे द्यायचा आहे, कोणकोणत्या व्हरायटी तुम्हाला वापरायची आहे ते देखील सांगणार आहे. पुनर्लागवड करताना टोमॅटोच्या रोपांच्या मुळांवरती तुम्हाला रोप प्रक्रिया कशी करायची आहे ते देखील मी सांगणार आहे. आणि सोबतच पुनर्लागवडीनंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये आपली रोपे सेटिंग होण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या आळवण्या किंवा फवारण्या करायच्या आहेत त्याची देखील थोडक्यात माहिती देणार आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया उन्हाळी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या टोमॅटो लागवडीची योग्य वेळ नेमकी काय आहे. उन्हाळी टोमॅटोची लागवड शेतकरी मित्रांनो तुम्ही 15 मार्चच्या आतमध्ये उरकली, म्हणजे तुम्ही जर 1 ते 15 मार्चच्या दरम्यान जर लागवड केली तर ही लागवड नक्कीच बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून अतिशय फायद्याची ठरली जाते. याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो 3 फूट रुंद आणि 25 सेंटीमीटर उंच असे बेड तयार करून घ्यायचे आहेत. मल्चिंग पेपर निवडताना तुम्ही 25 ते 30 मायक्रॉनच्या दरम्यानचा मल्चिंग पेपर निवडू शकता. ज्यावेळेस मल्चिंग पेपर आपण बेडवरती हातरत असतो त्यावेळेस तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, सिल्वर कलर म्हणजे पांढरा कलर तुम्ही म्हणू शकता, सिल्वर कलर त्या ठिकाणी वरच्या बाजूला राहील याची काळजी घ्यायची आहे. बेड तयार करताना एक काळजी घ्यायची आहे, 2 बेडमधील अंतर तुम्हाला काय करायचे आहे, 1.5 ते 2 फुटाचे ठेवायचे आहेत. जास्त बेडमधील अंतर नक्कीच उत्पादन चांगल्या प्रकारचं देणार आहे आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होणार आहे. 2 रोपांमधील अंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1.5 फुटाचं ठेवायचं आहे आणि झकझक पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी लागवड करायची आहे. याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे लागवड करताना म्हणजे पुनर्लागवड करताना तुम्हाला बेडवरती रासायनिक खतांचा जो बेसल डोस टाकायचा आहे तो कशाप्रकारे टाकायचा आहे. नक्कीच ज्यावेळेस तुम्ही हा बेसल डोस ठरवत असता त्यावेळेस तुम्हाला शास्त्रीयदृष्ट्या जर पाहायचं झालं तर तुमच्या मातीचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे. नसेल केलं तर तुम्हाला एक ॲव्हरेज महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मी एक बेसल डोस सांगत आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, 37 किलो DAP, म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला 28 किलो घ्यायचे आहे, युरिया याच्यामध्ये आपल्याला 59 किलो घ्यायचा आहे. सोबतच तुम्हाला काय करायचं आहे, सल्फर दाणेदार स्वरूपातलं घेऊ शकता, 12 किलो घ्यायचं आहे. मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला 5 किलो घ्यायचं आहे. निंबोळ पेंट तुम्हाला 100 किलो घ्यायचे आहे आणि याचमध्ये तुम्हाला कार्बोफ्युरॉन दाणेदार स्वरूपातलं 5 किलो मिसळायचं आहे. शेतकरी मित्रांनो, हे व्यवस्थितरित्या आपल्याला एकत्र करायचं आहे, बेडवरती आपल्याला मातीमध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि मग मल्चिंग पेपर आपल्याला बेडवरती हातरून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, आता सांगितलेला बेसल डोस हा प्रति एकरासाठी म्हणजे 1 एकरासाठी असणार आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर उन्हाळी टोमॅटो लागवडीमधील चौथा महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे सुधारित वाण. कोणकोणत्या व्हरायटी आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला कमी खर्चामध्ये उन्हाळी हंगामामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन देऊ शकतात. व्हरायटीमध्ये तुम्हाला प्रथम क्रमांकावर येते सेमिनी सीडची आर्यमान ही व्हरायटी, यानंतर येते क्लॉस सीडची अलंकार ही व्हरायटी, याच्यानंतर सिजेंटा सीडची तुम्ही TO 6242 ही व्हरायटी देखील लावू शकता. सोबतच तुम्ही सैवी सीडची अनिशा ही व्हरायटी निवडू शकता.
याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर आयरिश सीडची तुम्हाला आयरिश केशर ही एक व्हरायटी बाजारामध्ये उपलब्ध आहे, आणि सोबतच अडवांटा सीडची जयम 2 ही एक व्हरायटी बाजारामध्ये उपलब्ध आहे. आता सांगितलेल्या शेतकरी मित्रांनो 6 व्हरायट्या नक्कीच तुम्ही डोळे झाकून उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी निवडू शकता, ज्यात येतील तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन. याच्यानंतर 5वा महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे आपल्याला जी टोमॅटोच्या रोपांच्या मुळांवरती प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, एक कीटकनाशक घ्यायचं आहे, याचं एक द्रावण तयार करायचं आहे, आपल्या रोपांची मुळं या द्रावणामध्ये बुडवायची आहे, आणि मग ते आपल्याला काय करायचे आहे, पुनर्लागवडीसाठी वापरायचं आहे. आता बुरशीनाशकामध्ये तुम्ही काय करू शकता, धानुका ॲग्रीटेक लिमिटेडचं धानुष्टीन हे बुरशीनाशक घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बेंडेझिम हा घटक मिळतो. आणि कीटकनाशकामध्ये काय करू शकता, तुम्ही धानुका ॲग्रीटेकचं मेडिया हे कीटकनाशक घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला इमिडाक्लोप्रिड हा घटक मिळतो. सांगितलेले बुरशीनाशक 2.5 ग्रॅम घ्यायचे आहे आणि सांगितलेले कीटकनाशक 0.5 मिली घ्यायचे आहे. हे प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी करायचे आहे. आवश्यक पाण्याचे प्रमाण आपल्याला घेऊन त्या ठिकाणी एक द्रावण तयार करायचे आहे, याच्यामध्ये आपल्या रोपांची मुळं बुडवायची आहेत आणि मग त्यांची पुनर्लागवड करायची आहे. बरेच शेतकरी ही रोपांची प्रक्रिया करत नाहीत. शेतकरी मित्रांनो, हे खरंच खूप करणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या रोपांवरती येणारा मर रोग असेल, काही अन्य किडींचा प्रादुर्भाव असेल, तो बऱ्यापैकी या ठिकाणी कमी होऊ शकतो आणि तुमचा उत्पादनाचा खर्च वाचू शकतो. एकदा नक्की करा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा. याच्यानंतर उन्हाळी टोमॅटो लागवडीमध्ये 6वा महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे पुनर्लागवड केल्यानंतर रोपांची आपल्याला कोणती खास काळजी घ्यायची आहे, म्हणजे सुरुवातीच्या काही काळामध्ये आपल्याला कोणत्या आळवण्या किंवा फवारण्या करायच्या आहेत. सर्वप्रथम पुनर्लागवडीनंतर 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला ह्युमिक ॲसिडची आळवणी करायची आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, 500 ग्रॅम ह्युमिक ॲसिड प्रति तुम्हाला आवश्यक असणाऱ्या 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या रोपांजवळ याची आळवणी करू शकता. प्रमाण प्रति एकरासाठी आहे. जर तुम्ही बेसल डोस चांगल्या प्रकारे दिला असेल तर पुनर्लागवडीनंतर 10 दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 19-19-19 हे विद्राव्य खत 1 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये ड्रिप वाटे किंवा मुळावाटे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या रोपांना सोडायचे आहे. परंतु पुनर्लागवडीमध्ये शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, पुनर्लागवडीच्या आधी 1 दिवस अगोदर आपला बेड अतिशय चांगल्या प्रकारे पाण्याने भिजवून घेणं गरजेचं आहे, आणि मगच आपल्याला त्या बेडवरती पुनर्लागवड करायची आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, ती माहिती तुम्हाला कशी वाटली, ती माहिती तुम्हाला उपयोगी ठरली का, याचा तुम्हाला फायदा होईल का, या सर्व प्रतिक्रिया तुम्हाला तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा. याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आमचे भविष्यातील पुढील व्हिडिओ बनवण्यामध्ये. शेतकरी मित्रांनो, आता जी ही सगळी माहिती पाहे मी तुम्हाला सांगितली, बरेच फोटो देखील मी तुम्हाला दाखवले, हे सर्व तुम्हाला कसं वाटलं याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आमचे पुढील व्हिडिओ सुधारण्यामध्ये नक्कीच कामी येणार आहे. जाता जाता शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स करा, कमेंट्स करा, व्हिडिओ तुमचे जर काही टोमॅटो उत्पादक शेतकरी असतील तर तुमच्या बांधवांपर्यंत देखील शेअर करा, आणि भारत ॲग्रीचा मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत याच माहितीच्या सह या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद.